लोकसभेनंतर आता राज्यसभेतही GST विधेयक मंजूर झाले. 29 मार्चला GST संदर्भात 4 विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आली होती, त्यानंतर ते राज्यसभेत पाठवण्यात आलं. पण कोणत्याही बदलाविना हे विधेयक मंजूर करण्यात आलं, त्यामुळे 1 जुलैपासून हा कायदा देशभरात लागू होणार आहे. सर्व पक्षांनी एकत्र येऊन GST मंजूर केल्यानं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आभार मानले. GST म्हणजे काय आणि GST लागू पडल्यावर काय फरक पडेल पाहूया ट्रॅफिकच्या माध्यमातून. GST म्हणजे काय? वस्तू आणि सेवा कर म्हणजे GST. करामध्ये इंटरनेट, मोबाईल, हँडसेट, सिगरेट, दारू यांचाही समावेश असेल. सध्या देशामध्ये 15% सेवा कर आकारला जातो. हॉटेलिंग, प्रवास, सिनेमा पाहणं अशा अनेक गोष्टी सेवा करा अंतर्गत येतात. सध्या सेवा कर आणि वस्तू कर यांचे दर वेगवेगळे आहेत. GST म्हणजेच वस्तू आणि सेवांसाठी समान कर आकारला जाईल. कर आकारणीमध्ये यामुळे पारदर्शकता येईल आणि एकसूत्रता येईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. सध्या देशभरात 20 वेगवेगळे कर वसूल केले जातात. GST लागू झाल्यास देशभरात एकच टॅक्स लागू होईल. GST मुळे काय होईल? देशभरात वस्तू आणि सेवांचे दर समान होतील, म्हणजेच काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत वस्तूंचा दर समान होईल. टॅक्स चोरीला आळा बसवण्यात मोठ्या प्रमाणात यश येऊ शकेल. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नावर त्याचा दूरगामी परिणाम होऊ शकेल. सध्या एखादी वस्तू खरेदी करताना त्यावर 30-35% कर ग्राहकाला द्यावा लागतो. GST मुळे हे प्रमाण 20-25% इतकं कमी होईल. यामुळे वस्तू स्वस्त होऊ शकतात. उत्पादकांना याचा मोठा फायदा होईल, कारण कच्चा माल खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यात वेगळे दर आकारले जाण्याची अडचण दूर होईल. यामुळे उत्पादन खर्च कमी होण्याची शक्यता आहे. GST आल्यानं ऑक्ट्राय रद्द होईल, ज्यामुळे राज्यांचं नुकसान होईल. केंद्र सरकारनं पुढची 5 वर्ष राज्यांना नुकसान भरपाई देण्याचं मान्य केलेलं आहे. कर रूपाने जमा होणाऱ्या रकमेतून राज्याला निश्चित वाटा दिला जाईल. GST लागू झाल्यानं राज्य सरकारद्वारे लागू केले जाणारे VAT, एंटरटेनमेंट टॅक्स, लक्झरी टॅक्स, लॉटरी टॅक्स, एंट्री टॅक्स हे सगळे कर रद्द होतील.